पण तुम्ही सांगत असताना कुठल्या तरी इतर समाजाला, जातीला, धर्माला कुठंतरी तुम्ही कमी लेखत असाल, तुम्ही त्यांना दोष देत असाल, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल, तर हेही चालणार नाही। काही जण चुकीचं बोलले याचा अर्थ महायुतीचं ते मत नाही। मधी तटकरे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते क्लिअर सांगितलेलं आहे। जाती जातीमध्ये, समाजा समाजामध्ये अंतर पडून द्यायचं नाही, जातीय सलोखा ठेवायचा। माझ्या श्रीवर्धन, म्हसाळा, तळा, माणगाव, रोहा ह्या सगळ्या भागातल्या माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचंय, आज खूप चांगलं चांगलं स्वागत मुलींनी केलं। काही काही तर छोट्या छोट्या मुली किती होत्या, तर 9वी 10वी, आणि एवढ्या सजल्या होत्या, कोळीनीच झाल्या होत्या, अशा नटल्या होत्या की काय विचारता सोयी नाही। आणि काही काहींनी तर गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं। अगं म्हणलं मंगळसूत्र नाही दादा, कोळीन झाली, आजच्या पुरतं घातलंय, नंतर नाही। म्हणजे इतका उत्साह, सुंदरपैकी साड्या बिड्या नेसलेल्या, काहींनी लिपस्टिक पण लावलेली होती, मस्तपैकी आलेल्या होत्या, अशाच त्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंद, सतत उत्साह, समाधान हे राहायला पाहिजे। माझ्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर तशा पद्धतीनं एक समाधान, हास्य आणि आनंद आम्हाला दिसला पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तो आम्हाला दिसतोय, हा पुढं आम्हाला कायम टिकवायचा आहे, कायम तो ठेवायचा आहे, आणि म्हणून आपल्याला महायुतीच्या पाठीशी उभं राहायचं आहे। कुठेही खोट्या नाट्या प्रचाराला त्या ठिकाणी बळी पडू नका। मी अल्पसंख्याक समाजाच्या करता जसं मार्टी आणलं, तसं अल्पसंख्याक समाजाच्या करता मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी रुपये केलं। त्याला गॅरंटी सरकारची 50 का 60 कोटी रुपये होती, तो प्रस्ताव पुन्हा आणला, आता 600 कोटीची गॅरंटी दिली। समाजातल्या गरीब घटकातल्या सगळ्या मुलांना, मुलींना मदत झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहता पाहिजे, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे। आणि म्हणून आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारी माणसं आहोत, आमची सेक्युलर विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे। त्याच्यामुळं कुणी कुणी कधी कधी काय काय म्हणतं, अरे हे कसं होणार आहे, होणार, आम्ही ते करणार, आज आम्ही करून दाखवलेलं आहे, उद्या पण त्याच्यामध्ये आम्ही भरच घालणार, तुम्ही काळजी करू नका। उलट मी काल बुलढाण्याला परवा गेलो होतो, तर काही काही जण चुकीचं बोलतात, कुठल्या कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेडवाकडं बोलतात। आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेडवाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही। संविधानाने तुम्हाला विचारधारा मांडता येईल, तुमचं मत मांडता येईल, तुम्हाला जे सांगायचं ते सांगता येईल, पण तुम्ही सांगत असताना कुठल्या तरी इतर समाजाला, जातीला, धर्माला कुठंतरी तुम्ही कमी लेखत असाल, तुम्ही त्यांना दोष देत असाल, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल, तर हेही चालणार नाही। शेवटी प्रत्येकाला एकमेकाचा आदर पण ठेवला पाहिजे। सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा हे चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आणि त्या रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय। यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण आणि शिकवण कधी आपल्याला विसरता कामा नये। त्याच्यामुळं काही जण चुकीचं बोलले याचा अर्थ महायुतीचं ते मत नाही। मधी तटकरे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते क्लिअर सांगितलेलं आहे, आणि मी पण सांगतो, ह्यामध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका योग्य पद्धतीनं, योग्य भाषेत, योग्य शब्दात वापरण्याचा अधिकार आहे। पण कुणी वेडेवाकडे प्रकार केले तर त्यांना कायदा त्यांचं काम त्या ठिकाणी करेल। जाती जातीमध्ये, समाजा समाजामध्ये अंतर पडून द्यायचं नाही, जातीय सलोखा ठेवायचा, एकी ठेवायची आहे, जी वर्षानुवर्ष तुम्ही सगळेजण ठेवत आलेला आहात, तशा पद्धतीनं आपण एकी टिकवली तरच आपला देश पुढे जाणार आहे, तरच आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे, हे कदापि आपण कुणी विसरता कामा नये, अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो। पुन्हा एकदा मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊली आल्या, काही माझे बांधव आले, आणि एक चांगला कार्यक्रम इथं आदिती आणि त्यांच्या सगळ्या त्यांच्या टीमनी आयोजित केला, त्याबद्दल तमाम माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।